नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. आज मी आपण वर्षभर भाजीमध्ये जो घरगुती मसाला बनवतो तो मसाला बनवणार आहे. तर मसाला ही आपल्या भारताची स्पेशालिटी आहे आणि परकीय जे आपल्या देशामध्ये आले होते ते या मसाल्याच्या शोधातच आले होते आणि ते आपल्यावर राज्य करून गेले. तर आता हा घरगुती मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत. जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये ठाण्याला जे मसाला मार्केट आहे ते एक्सप्लोअर केलेलं आहे. त्यामुळे जे मसाला मार्केट आहे तिथून या मिरच्या आणलेल्या आहेत. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये ठाणा मसाला मार्केट कुठे आहे, त्या तिथे मिरच्या वगैरे कशा मिळतात हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी घरगुती मसाला कशा पद्धतीने बनवायचा हे दाखवणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा मसाला आवडतो त्या पद्धतीचा मसाला तुम्ही बनवू शकता. जसं की आगरी मसाला, घाटी मसाला, काळा मसाला, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा मसाला तुम्ही बनवू शकता. फक्त यामध्ये जे मिरच्यांचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी जास्त होणार आहे. तर मी आज तुम्हाला 5 किलो मिरचीचं प्रमाण सांगणार आहे आणि 5 किलो मिरच्यांसाठी किती गरम मसाला लागणार आहे हे सांगणार आहे. तर इथे मी 2 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. लवंगी मिरची ही खूप तिखट असते तर आमच्याकडे तिखट जास्त खाल्लं जातं, त्यामुळे मी लवंगी मिरची 2 किलो वापरलेली आहे. तुम्हाला जर कमी तिखट मसाला बनवायचा असेल तर तुम्ही 1 ते 1.5 किलो मिरची घेऊ शकता. तर ही बघा, लवंगी मिरची ही अशा प्रकारे थोडी छोटी व जास्त लाल असते. त्यानंतर ही आहे शंकेश्वरी मिरची. ही खूप चांगल्या प्रतीची अशी मिरची असते. ही मिरची चवीसाठी वापरली जाते. ही बेडगी व काश्मीरी मिरची घेतलेली आहे. ही आपण कलरसाठी वापरणार आहोत. तर हा जो मसाला आहे तो आपण वर्षभर वापरणार आहोत. या मिरचीचा कलर जो आहे तो वर्षभर तसाच्या तसा टिकून राहतो. तर 5 किलो मिरच्यांसाठी गरम मसाल्याचं काय काय प्रमाण असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. मी 5 किलो मिरच्यांमध्ये 2 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 किलो शंकेश्वरी मिरची आणि 1.5 किलो बेडगी व काश्मीरी मिरची मिक्स घेतलेली आहे. तर गरम मसाल्यांमध्ये मी इथे 1/2 किलो धणे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर 50 ग्रॅम जिरं घेतलंय, 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहेत, त्यानंतर 100 ग्रॅम हळद घेतलेली आहे, हे 40 ते 50 ग्रॅम हिंगाचे खडे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर 1/2 किलो मिक्स गरम मसाला घेतलेला आहे. तर मसाला बनवताना गरम मसाल्यांचं प्रमाण हे खूप महत्वाचं आहे, कारण मसाल्याची खरी चव ही गरम मसाल्यामुळेच येते. तर यामध्ये सर्व प्रकारचे मिक्स गरम मसाले घेतलेले आहेत. तर या अख्ख्या मसाल्यांमध्ये आहे दालचिनी, त्यानंतर जावित्री, चक्रीफूल घेतलेलं आहे, दगडी फूल आहे, जायफळ आहे, त्यानंतर त्रिफळा, छोटी वेलची, मोठी काळी वेलची, मिरी आहे, शहाजिरे आहे, खसखस सुद्धा यात घातलेली आहे, शहाजिरे, लवंग, मिरी हे सर्व घेतलेलं आहे. तर हा घरगुती मसाला बनवण्यासाठी आपण ज्या मिरच्या दुकानातून आणलेल्या असतात त्या आपल्याला कडक उन्हात 2 ते 3 दिवस व्यवस्थित गरम करून घ्यायच्या आहेत. मिरच्या व्यवस्थित तापल्या की त्यानंतर आपल्याला ते मिरच्यांचे जे देठ असतात ते व्यवस्थित तोडून घ्यायचे आहे. वाळवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण की जर आपण मिरच्या व्यवस्थित तापवल्या नाही, गरम करून घेतल्या नाही, तर मसाला आपला लवकर खराब होईल. तुम्हाला जर 2 ते 3 वर्ष मसाला व्यवस्थित टिकवायचा असेल तर तुम्ही मिरच्या व्यवस्थित उन्हात मिरच्यांबरोबर सर्व गरम मसाले सुद्धा आपण 2 ते 3 दिवस उन्हात कडक वाळून घेणार आहोत. तुम्ही घरगुती मसाला बनवत असताना तुमच्या आवडीप्रमाणे त्या मिरच्या ज्या आपण वापरलेल्या आहेत त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर कमी तिखट बनवायचं असेल तर तुम्ही लवंगी मिरची कमी वापरा, किंवा जर तुम्हाला खूपच जास्त लाल मसाला करायचा असेल तर तुम्ही बेडगी मिरचीचं प्रमाण वापरा. अशा पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला बनवू शकता. सर्व मिरच्या व गरम मसाले मी 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळून घेणार आहे. त्यानंतर मसाल्याच्या गिरणीमधून मी मसाला तळून आणणार. तर वर्षभराच्या मसाल्याबरोबर मी हळद सुद्धा घरीच बनवते. तर हळद सुद्धा मी आणलेली आहे, ती सुद्धा मसाल्याबरोबर वाळून घेणार आहे व ती सुद्धा गिरणीमधून मसाला तळून आणल्यानंतर आपल्याला तो परातीमध्ये व्यवस्थित थोडा पसरून ठेवायचा आहे. 3 ते 4 तास आपण मसाला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. जर आपण असं केलं नाही, मसाला डायरेक्ट डब्यामध्ये भरून ठेवला तर त्याला पाणी सुटेल व तो लवकर खराब होईल. त्यामुळे तुम्हाला जर मसाला 2 ते 3 वर्ष टिकवायचा असेल तर तो थोडा थंड करून, पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच तो आपण व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवणार. तर मसाला टिकवण्यासाठी एक टीप आहे, ते म्हणजे आपण मसाला दळताना हे हिंगाचे खडे वापरणार आहोत. हेच हिंगाचे खडे आपण मसाला दळून आणल्यानंतर त्या मसाल्यामध्ये टाकून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला खराब होणार नाही. चला तर मी आता मिरच्या उन्हामध्ये वाळून घेते. आणि तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.
तर मसाला टिकवण्यासाठी एक टीप आहे, ते म्हणजे आपण मसाला दळताना हे हिंगाचे खडे वापरणार आहोत। हेच हिंगाचे खडे आपण मसाला दळून आणल्यानंतर त्या मसाल्यामध्ये टाकून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला खराब होणार नाही।